कोरोनाचा धसका सर्वांनीच घेतलाय. शाळा, कॉलेज, मॉल, विविध कार्यक्रम शासनातर्फे बंद ठेवण्यात आलेत. असं असलं तरी 24 तास कर्तव्य बजावित असणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी सतर्कता दर्शवत पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझरनं हात धुवून आत पाठवण्यात येत आहे. शाळा, कॉलेज, मॉल, विविध कार्यक्रम शासनातर्फे बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी 24 तास कर्तव्य बजावित असणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तसेच पोलीस ठाण्यात येणारे तक्रारदार व इतर कामांसाठी येणारा नागरिक यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेण्याच्या उद्देशाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक कर्मचारी उभा ठेवला असता तो आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायझरने हात धुवूनच आत पाठवतो. याचप्रमाणे पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकारी व कर्मचारी सुद्धा नाकाला रुमाल किंवा मास्क लावूनच काम करताना दिसून येत आहेत. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येणाऱ्या तक्रारदारांना व जनतेला त्यांच्या हातावर पोलीस ठाण्यातर्फे सॅनिटायझर लावून मास्क लावून आतमध्ये जाण्याची सूचना करून सदर संसर्गाची रोकथाम करण्याचे उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तसेच विविध ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांची माहिती त्या रुग्णांना विलगीकरण केंद्रात पोहोचवण्याचं अशा प्रकारची विविध कामे पोलिसांतर्फे राबवली जात आहेत. तसंच माननीय न्यायालयातसुद्धा कामाची वेळा कमी झालेली आहेत. सदर ठिकाणीसुद्धा जाऊन आम्ही गर्दी न करण्याचे, मास्क लावण्याचे आणि सॅनिटायझर आणि स्वतःच्या सुरक्षेचे उपाय योजावेत याबाबतचे आवाहन ठिकठिकाणी जाऊन आम्ही करत आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.